आज मी तिकोण्याला जाऊन आलो आणि ते पण बाईक नव्हती, जाताना एक कॅबनी गेलो, जस्ट जनरल कॅबनी लिफ्ट घेऊन सगळं ट्रॅव्हल केलं आहे. सो चला तर मग बघूया आजचे अनुभव, सुरुवात सकाळपासून करू. सो थोडंसं काही इमर्जन्सी फूड सोबत ठेवलं पाहिजेत म्हणून थोडे बिस्किट्स वगैरे सोबत ठेवले आणि ऑब्व्हियसली पाण्याच्या बॉटल्स मस्ट. स्वेटर वगैरे सकाळी मी निघालो जवळपास 10:30 वाजता, कारण ही पूर्ण अनप्लॅन ट्रिप होती माझी आजची. सो कॅश वगैरे काहीच नव्हती, सो ATM मधून कॅश वगैरे काढली. काय याच्यासोबत सॉस वगैरे कुठे आहेत का दादा? खासची असतील तर बघा ना, मी आत्ता ATM मधून काढले. थँक्यू सर. सो मी आता निघालो आहे वॉक करत. चांदणी चौकातून मला कॅब मिळाली आणि या कॅबनी मी आता जातो आहे लोणावळ्याला. सो ॲक्च्युली तिकोणाला जाण्यासाठी खामशेतवरून खूप छान रस्ता आहे. यूपी सर क्या हो रहा हूँ मुंबई, मतलब जॉब के लिए जा रहे हो? दामिनीला. अच्छा, क्या जॉब करते हो? दामिनीला पेंटिंग करते हो? परंतु मला माहिती नव्हतं, त्यामुळं मी लोणावळ्याला निघालो. सो दॅट्स फाईन. ड्रायव्हिंग अराउंड 100 स्पीड 100 आणि ते पण टनलमधून, ॲटलिस्ट टनलची लिमिट असते 80 ची. सो या पॉईंटला मी इथे उतरलो. पण उतरलो इथं मुंबई हायवेच्या याच्याजवळ बोर्डजवळ. या जस्ट वॉक करत आलो 2 किलोमीटर, कारण लेफ्ट साईडला तिकोणाला जाण्यासाठी काहीच नव्हतं, म्हणून मी ते थोडं थांबून उसाचा रस वगैरे घेतला. जाताना डायनासोर पार्क वगैरे आहे राईट साईडला. हे जे दादा आहेत यांनी मला लिफ्ट दिली, विठ्ठल नाव होतं यांचं. हे तिथे सांगत होते की पोलीसवाले जे नवीन गाड्या आहेत त्यांना अडवतात. आम्हाला अडवलं नाही, कारण आमची गाडी तिथली पासिंग असल्यामुळे. नाव काय? विठ्ठल लोक. सो मी अगोदर पण या साईडला आलो होतो. इथं पवना डॅमच्या जवळचा एरिया आहे हा. सो इथे त्यांनी मला सांगितलं की इथून तुम्ही जाऊ शकता. आता त्यांना राईट साईडला जायचं होतं म्हणून मी निघालो. दॅट इज अमेझिंग बंगलो. जाताना एक मस्त छान व्ह्यू दिसला आणि साईडला एका डोंगरावरती एक छानसा हॉटेल किंवा बंगलो होता, त्याच्यातला जस्ट झूम वगैरे करून बघत होतो. आणि हा जो व्ह्यू होता एकदम सुंदर. हा पवना डॅमचा साईडचं बॅकवॉटर आहे. इट्स ब्युटिफुल. नंतर परत थोडं वॉक करत निघालो. जवळपास 1/2 किलोमीटर वॉक केला. पक्ष्यांचा वगैरे खूप आवाज वगैरे येत होता इथे. सो दॅट वॉज अ ब्युटिफुल. आणि त्याच्यानंतर मला एक अजून व्यक्ती होता, त्यांनी परत लिफ्ट दिली नियर अबाउट आंबेगाव. काय ना एरियाचं? आंबेगाव होते बाजूडे बोटिंग क्लब म्हणून. अच्छा, ओके. मस्त बोटिंग क्लब आहे. अच्छा, चपाटी मागे एक हे दिलं. हां. सो त्यांनी मला इथे उतरून थोडंसं हे पवना डॅम जे आहे ते दाखवत होते. आणि ही जो एरिया आहे तर हा पवना डॅमचा
वॉल आहे इथे आणि वीज प्रकल्प वगैरे पण इथे आहे. आता आपण आलेलो आहे पवना डॅमजवळ. हे पवना डॅमची जी वॉल आहे तिथली हा गेट आहे. ते सांगत होते की त्यांचे वडील वगैरे इथे कामाला असायचे, सो त्यांना इथे एंट्री मिळाली असती, परंतु इथे कोणीच नसल्यामुळे आत जाता नाही आला. सो नंतर इथून निघालो आम्ही त्यांच्यासोबत. बरीचशी अशी छोटी छोटी माहिती ते देत होते. दादांनी आपल्याला लिफ्ट दिली आंबेगावपासून आणि पवना डॅम पण दाखवला आहे. चला धन्यवाद. ओके वेलकम. थँक्यू. तुमचं नाव? दशरथ. दशरथ सांगले. दशरथ सांगले. सांगले. सुधाकांत समज. चल चलो. हां धन्यवाद. ओके वेलकम. येस. इथून सरळ ना खाली या साईडला सरळ गेलं सोडायचं नाही. चालेल. गाडी भेटली तर ठीक आहे, नाही तर पवनर गाडी. बरं बरं चालेल. तर तू तुम्हाला लिफ्ट घेऊन जाऊ. बरं बरं. येस बाय. सो इथून हा जो रस्ता जातो आहे हा जातो आहे तिकोनाला. हा जो एकदम सुंदर अशी नदी आहे जाताना पवना नदी. हा समोरचा जो रस्तो आज तिकोना तर तुम्ही काय नाही सर आपलं प्रकाश काले. प्रकाश काळेकर सरांनी आपल्या लिफ्टपर्यंत सोडलं नाही, तर 2 तास लागले असते कम्प्लीट. इथे वॉक करत यायला 2 तास लागले असते. बाईकवरती फक्त 15 मिनिटात आलो. हो आरामशीर जातो. सो फायनली इथून आपला ट्रेक सुरू झाला आहे. वरती गडावरती जाताना पायथ्याशी एक बोर्ड लावलेला आहे ज्याच्यावरती बरीचशी गडाबद्दल माहिती लिहिलेली आहे. त्यांच्या बोर्डनुसार साधारणतः 40 मिनिटं लागतात ॲव्हरेज टाईम वरती गडाला जाण्यासाठी. जर फास्ट गेले तर मे बी आय थिंक आय गॉट 30 मिनिट्स, कारण गड जो आहे तो वरती चढायला वगैरे खूपच छोटा आहे. आणि गडाबद्दल जर सांगायचं झालं तर या गडाचा जास्त असा इतिहास अवेलेबल नाही आहे, परंतु 1500 सालामध्ये हा जो किल्ला आहे तर हा अहमद निजामशहाने जिंकला होता. त्याच्यानंतर 1657 शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आपल्या स्वराज्यामध्ये आणला. आणि पुढे 1665 झालेला जो पुरंदरचा तह होता त्यामध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जयसिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यापैकी एक आहे. नंतर नेताजी पालकर यांच्याकडेही हा किल्ला काही दिवस होता. किल्ल्यावरून आजूबाजूला जे व्ह्यूज आहेत ते पण खूप सुंदर आहेत. गडांवरील ठिकाणांपैकी हा जो आहे हा पहिला दरवाजा आहे इथला. बरेचसे जुने अवशेषही आढळतात इथे. जो आहे तर तुम्ही बघता आहे चपटेदान मारुती. याला चपटेदान मारुती यामुळं म्हटलं जातं कारण हे जे आहे तर चापट उघडल्यासारखं असं वाटतं. आणि त्या मारुतींच्या पायाखाली एक राक्षसीन आहे असं म्हणतात. सो इथं एक छोटीशी केव्ज टाईप आहे, छोटंसं मंदिर तिथे, आणि समोर पाण्याचा एकदम सुंदर असा साठा आहे. बाबा जे आहे तिथे जवळपास 20 वर्षापासून. गडावर बरेच असे मार्क केलेले आहेत जे तुम्हाला गडावरती जाण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतात. हे चुन्याचा गाणा म्हणून एक जुना इथे आहे इथे. सो हे जुन्याचा गाणा जो आहे त्या जुन्या काळी यूज केला जायचा बांधकामासाठी वगैरे. तर फॅमिली असेल सोबत तर अशा प्रकारे इथं केबल लावलेलं आहे, याला धरून तुम्ही सहजपणे उतरू शकता. एकदम सोपा आणि एकदम पुण्याच्या जवळ असलेला किल्ला आहे. हे बघा एकदम छोटे छोटे मुलं पण इथं येऊ शकतात. सो हा जो किल्ला आहे हा किल्ल्याची जी डिफिकल्टी लेवल आहे आपण एकदम साधारण अशी म्हणू शकतो. आला का मोठा मित्र माझा? आला ना.
हा बघा मी एक छोट्याशा पॅच जवळ इथे बसलो आहे आता मध्ये. सो या साईडला जे आहे तर हे पवना डॅमचं वॉटर आहे बॅक साईडला. आणि मी जर समोर जर बघितलं इकडे तर हा जो दिसतोय छोटूसा दॅट इज तुंग फोर्ट. एकदम छोटूसा आहे या साईडला दिसतोय तो त्या कॅमेऱ्यामध्ये येत पण नसेल व्यवस्थित. हा जो आहे तुंग फोर्ट पावसाळ्यात असताना गेलो होतो या फोर्टला. तुंग फोर्ट पण खूप छोटा आणि एका तासाचा फोर्ट ट्रेक आहे. फक्त छोटूसा आहे, फक्त थोडा स्टीप आहे पण एकदम छान आहे. सो या साईडला जे आहे खाली तुम्ही जर तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी बघितलं तर इथे कॅम्पिंगची सोय पण केलेली आहे. सो जर तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही गड्याच्या पायथ्याशी इथे टेंट वगैरे असतात तिथे कॅम्पिंग करू शकता. सो या तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंग करताना थोडीफार काळजी घेतली पाहिजे. जसे की तुम्हाला ग्रीप असलेला शूज असेल तर चढायला वगैरे सोपं जाईल, कारण खूप साऱ्या पायऱ्या आहेत. पाण्याची बॉटल वगैरे सोबत ठेवा, जेणेकरून कुठे चक्कर वगैरे आली तर पाणी असायला हवं. तसं गड्यावरती काही आणि कधीकधी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वगैरे साप वगैरे इंचू याची भीती असते, त्यामुळं थोडी काळजी घेतली पाहिजे. हा जो आहे गडाचा मला वाटतं शेवटचा दरवाजा आहे आणि अजूनही याची चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे. सो या साईडला जे आहे ते एक आतमध्ये गुहा टाईप आहे. मंडे असल्यामुळं एकदम शांतता आहे गडावरती. शनिवार रविवार खूप गर्दी असते. सुंदर नजारा आहे. बाय द वे आय सॉ समथिंग, आय डोंट नो इज इट विजिबल इन द कॅमेरा ऑर नॉट, जस्ट सी दॅट आय विल मेक इट झूम. डिड यू सी इट? इट्स अ मून. आज अचानक दिवसात चंद्रमामा दिसत होते. या ज्या मूर्ती आहेत याचं बरंच नासधूस केलेली आहे इंग्रजांच्या काळांमध्ये. हे जे आहे तर खाली एक गुहा टाईप आहे, मे बी तिथे पाणी वगैरे साचवायचं. आणि एक महादेवाचं मंदिर आहे. ही जी मूर्ती आहे ती खूपच सुंदर आहे. याला वितंडेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. या साईडला जे आहे तर पवना डॅमचा एकदम असा सुंदर व्ह्यू दिसतो गडाच्या वरती गेल्यानंतर. थोडेफार स्वतःच फोटो काढले, त्याच्यानंतर एक दोन मित्र मिळाला तर खाली पळत गेलो. सो दॅट तो म्हणत होता की मी वरतून फोटो घेतो. सो तिथे जाऊन काही फोटोज घेतले. राहुल ही इज अ बायकर. खूप छान असे फोटो घेतले भरपूर सारे इथे. खूप छान पॉईंट आहे हा. हा जो आहे मित्र राहुल याने घेतले ते फोटो. त्याच्यानंतर आम्ही गडावरून खाली उतरायला लागलो. हा जो आहे तर हा गडावरचा बालेकिल्ल्यानंतर खाली येण्याचा पॅच आहे. साईडला केबल लावलेला आहे उतरण्यासाठी. काय म्हणतं राहुल लावडकर? राहुल, ही बॉटल जी आहे कोणीतरी वर टाकली होती तिथे, आणि ती बॉटल आणण्यासाठी हा पूर्ण इथून परत टॉपला जाऊन ती बॉटल घेऊन आला रिटर्न. काय मगाशी माझ्या लक्षात होतं, माझं लक्ष होतं त्या मुलांकडे चांगलं की त्यांनी माकडांना बॉटल दिली म्हणून. माझ्या लक्षात आलं होतं की ते बॉटल तिथं सोडणार. ॲक्च्युली मला त्यांना बोलायचं होतं पण उगाच ठीक आहे जाऊ दे, आज नाही तर उद्या त्यांच्या कधीतरी लक्षात येईल. आणि तुम्ही फक्त चढताय ना गाड्याकडल्यांवर तर फक्त फोटो काढायला येऊ नका, त्याचं संवर्धन पण तेवढंच महत्त्वाचं त्यांनी झालं पाहिजे. करेक्ट करेक्ट.
दॅट्स द स्पिरिट गाईज. सो म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही कचरा न उचलणं वेगळी गोष्ट आहे, परंतु ॲटलिस्ट कचरा करायला तरी नको. राहुल सांगत होते की या अच्छाला बरेच कार्यक्रम वगैरे होतात. हां, सप्टेंबर मध्ये वगैरे पूजा वगैरे असते मोठी. अच्छा. सो मित्रांनो, हा जो दरवाजा आहे, तर इथल्या गड्याच्या टायमिंगनुसार 5 वाजेच्या नंतर तुम्ही वर नाही जाऊ शकत. सो तुम्हाला जर काही सनसेट वगैरे बघायचं असेल तर 5 वाजेच्या अगोदर तुम्ही वर जाऊ शकता, म्हणजे वरतून खाली येऊ शकता, परंतु 5 वाजल्याच्या नंतर तुम्हाला वरती जाता येत नाही. सो जर समजा कधी ट्रिप करत असाल, प्लॅन करत असाल, तर तुम्ही 5 वाजेच्या अगोदर दरवाज्याच्या पुढे गेले पाहिजेत असा प्लॅन करा. सो या किल्ल्याला जे आहे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर कामशेतवरून आहे, आणि कामशेतवरून जाता येतं, आणि मुंबईवरून जर यायचं असेल तर लोणावळ्यावरून. ॲक्च्युली मी चुकीनं लोणावळ्यावरून गेलो, त्यामुळे मला हा किल्ला खूप दूर पडला. आणि जर बाईक किंवा स्वतःच्या वाहनांनी येत असाल तर हा खूपच कमी वेळ लागेल तुम्हाला. आणि येताना तुम्हाला इथे पण सनसेटचे खूप छान असे फोटो वगैरे काढायला मिळेल, कारण हा जो आहे तो पूर्ण पवना डॅमचा व्ह्यू येतो. एका साईडला सनसेट आणि दुसऱ्या साईडला चंद्र पण दिसत होतो. दशरथ सांगळे नावानेच आहे इथे. मला नंबर घ्या, चालेल, मला फोन कर. थँक्स हा, मी किल ना. थँक्यू. सो हे जे काका आहेत भेटले होते, ते हे म्हणत होते की ते पेंटिंगचं काम करतात, आणि त्यांना मला असं वाटलं की ठीक आहे, पण त्यांनी जेव्हा फोटो दाखवला तर मला खूपच भारी वाटला. हे जे आहे ते तिथं उतरल्यानंतर अमृततुल्य चहा होता, तिथं आम्ही चहा घेतला. माझं मुलगा याला फिल्ममध्ये यायचं होतं, सो त्यामुळे मी इथे कॅमेरा लावून केला. मला सकाळी भेटलं होते आंबेगावमध्ये, त्यांनी मला पवनानगरला सोडलं. पवनानगरवरून मी तिकोनाला जाऊन आलो, आणि त्याच्यानंतर येताना परत मला करुंजमध्ये भेटले, आणि त्यांनी आता तळेगावपर्यंत सोडलं. थँक्यू सो मच. वडापाव महाराष्ट्राचा आवडतो खूप. सो हे आहे आपलं डिनर आता रात्रीचं. साडेआठ वाजून गेले तर संध्याकाळी काही अभिमूर्ती गेल्यानंतर खायला ना भेटलं. जस्ट आत्ता घरी आलो आहे, आणि आत्ता टाइम झाला आहे 10:30. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की द्या. थँक्यू.